सीके मराठी मध्ये आपलं स्वागत आहे. सीके मराठी गेले 20 वर्ष आपले गाव आणि ग्रामपंचायत आपली सत्ता आहे त्या माध्यमातून गावामध्ये पहिल्यापासून गाव व्यसनमुक्त देशी दारू दुकान बंद असू दे दारूबंदी असू दे किंवा गावातील मंदिराची कामं असू दे रस्त्याची कामं असू दे पाण्याची कामं असू दे टेंबूची कामं असू देत नंतर मराठी शाळा अंगणवाडी ह्या सगळ्यांची विकास कामे आपण आपल्या ताकदीच्या जोरावर सत्तेच्या माध्यमातून गावामध्ये भरपूर कामं केलेली आहेत. परंतु काही टवाळखोर विरोधक काही काम नाही त्यांना स्वतःला काही कामधंदा नाही स्वतःनं काही करायचं नाही आणि ते उठले सुटले ग्रामपंचायतीमध्ये भ्रष्टाचार झाला विकास कामं झाली नाहीत गाव सगळं उकरून टाकले. अरे मला एक मोठा प्रश्न असा पडतो आहे गावात पाणी पुरवठा करत असताना गावामध्ये जर रस्ते उकरले नाहीत पाईपलाईनसाठी तर ती पाईपलाईन कुठून पुरणार पाईपलाईन खालूनच जाणार ना. मग काम चालू असताना रस्त्याची उकराव वगैरे होणार पाणी सगळ्यांना द्यायचं आहे घरटी आपलं कनेक्शन दिलेलं आहे कवठे मंगळ तालुक्यामध्ये अशी कुठली स्कीम नाही प्रत्येक गावामध्ये देशामध्ये पूर्ण जलजीवनची कामं चालू आहेत आपले नरेंद्र मोदी पंतप्रधान यांच्या ह्याच्या माध्यमातून म्हणजे प्रत्येक गावामध्ये काम चालू आहे. पण आपल्या घाटनांद्रे गावामध्ये एकमेव अशी योजना आहे मुख्यमंत्री पेयजल योजना म्हणून ते घरोघरी आपण फुकट कनेक्शन दिलेले आहेत. मग ते कनेक्शन देत असताना पाणीपुरवठा जुन्या पाणीपुरवठ्याची पाणीपुरवठा लाईन चालू असताना ते पाणी चालू ठेवून आपल्याला ते पाणी चालू ठेवून हे दुसरे नवीन कनेक्शन द्यायचे आहे अशी मोठीच्या मोठी स्कीम गावामध्ये चालू आहे आणि विनाकारण कोणतर बोबाट सुटायचं की रस्ते उकरले कामं झाली नाहीत. अरे वैयक्तिक कामं तुम्ही कधी आला कोणाच्या लोकांची कामं केली तुम्ही तुमची वैयक्तिक कामं तुमचा स्वतःचा विकास करून घ्यायचा स्वतःची कामं करून घ्यायची स्वतःचा फायदा करून घ्यायचा माझ्याबरोबर सत्तेत असताना राहायचं आणि त्यानंतर विरोधात जाऊन गेल्यानंतर तुम्हाला स्वप्न पडतात की हे काही विकास कामं झाली नाहीत. 100% साप खोट आहे आणि विरोधक म्हणजे कोण आहे सगळे माझ्यापासून गेलेले आहेत त्यामध्ये मी दुसऱ्या वार्डात उभा करून सुद्धा निवडून आणून काही जणांना सरपंच केलं काही जणांना चेअरमन केलं व्हाईस चेअरमन केलं पदाधिकारी केलं हे सगळे माझेच बगल बच्चे होते आणि माझ्याबरोबर असताना त्यांना ते दिसलं नाही आणि विरोधात गेल्यानंतरच बोंब मारत सुटायचं की विकास कामं झाली नाहीत दादागिरी केली दादागिरी म्हणजे काय केली दादागिरी तुम्ही माझ्या जवळ असताना काय दादागिरी नाही आणि लांब गेल्यावर तुम्हाला दादागिरी वाटते. त्यानंतर ग्रामपंचायत निवडून येत असताना ग्रामपंचायतमध्ये माझी मिसेस सरपंच आणि 4 सदस्य आले विरोधात 5 सदस्य आणि त्यांचा डेप्युटी सरपंच 4 सदस्य त्यांच्याबरोबर काय मग ठराव थोड्या कालावधीनंतर आमच्यातलेच काही जण 1-2 त्यांच्यात जाऊन मिसळले 5+1=7 झाले. मग 7 जणांची मेजॉरिटी असताना ग्रामपंचायतमध्ये सरपंच भ्रष्टाचार करू शकतो सरपंच प्रोसिडिंग आहे त्याला त्याच्यावर ग्रामसेवक आहे ते पंचायत समिती आहे सगळे अधिकारी असतात. ग्रामपंचायतमध्ये सरपंचाला फक्त 4000 रुपयेचा चेक देण्याचा फक्त अधिकार असतो सहीचा त्याच्यावर जे काय असते त्याच्यावर MB असते बिल लिहून घ्यायचं असतं सगळे इस्टिमेट असतं त्याच्यावर ते काम होत असतं. काही जणांचं मत आहे की अरे मग तुम्ही काय झोपा काढत होता का 7 जण तुम्ही 7 काय 8 तुम्ही सदस्य होता ग्रामपंचायतमध्ये तुम्ही झोपा काढत होता ग्रामपंचायतला मिटेला तुम्ही येणार नाही एकंदरीत तुमचा त्यांच्यावर असा आरोपच आहे 100% माझा त्याच्यावर आरोप आहे आणि आम्हाला खालच्या पातळीवर जाऊन मला राजकारण करायची गरज नाही मी कधी तसलं राजकारण केलेलं नाही. जर मी खालच्या पातळीवर राजकारण केलं असतं तर ह्यातले काही जणांनी माझ्यावर वारसुद्धा केले होते त्यांना मी डोक्यावर घेऊन नाचलो त्यांना सगळं काय आहे ती मिळवून दिलं त्यांना सगळी सत्ता सगळी दाखवली ग्रामपंचायत काय असते दाखवली पंचायत समिती काय असते दाखवली नेते मंडळीवरची दाखवली
त्यावेळी त्यांना वाटलं नाही की बाबा हे माणूस दम देतोय किंवा हे स्वार्थी आहे आणि आत्ताच तुम्हाला कशी स्वप्न पडायला सत्यात कोण नुसतं एक महिला सरपंच दादागिरी करू शकते महिला सरपंच दादागिरी करू शकते का हिने प्रत्येक गोष्टी ग्रामपंचायतीच्या मीटिंगला यायचं नाही आले तर त्या प्रत्येक कामाला विरोध करायचा आणि ते विरोध नको म्हणून मी निवांत बसलो होतो विरोध मी नको राजकारण पण नको म्हणून मी निवांत बसलो होतो परंतु गावामध्ये काय गोष्टीचा सण लोकांना होईना की बाबा हे माणूस पुढं आला पाहिजे त्यानंतर गावातील सगळ्या लोकांनी मला ह्यात इन्व्हॉल्व करून घेतले जर गावात लोकांना वाटत असेल मी भ्रष्टाचार केला आहे मी चुकीचं काही केले तर लोक मला घरी बसवतील लोक त्यांच्यात जाऊन मिसळले पाच अधिक एक दोन सात झाले मग सात जणांची मेजॉरिटी असताना ग्रामपंचायतीमध्ये सरपंच भ्रष्टाचार करू शकतो सरपंच प्रोसिडिंग आहे त्याला त्याच्यावर ग्रामसेवक आहे मग ते पंचायत समिती आहे सगळे अधिकारी असतात ग्रामपंचायतीमध्ये सरपंचाला फक्त 4000 रुपयेचा चेक देण्याचा फक्त अधिकार असतो सहीचा त्याच्यावर जे काय असते त्याच्यावर MB असते बिल लिहून घ्यायचं असतं सगळे इस्टिमेट असतं त्याच्यावर तो काम होत असतं काही जणांचं मत आहे की अरे मग तुम्ही काय झोपा काढत होता का सात जण तुम्ही सात काय आठ तुम्ही सदस्य होता ग्रामपंचायतीमध्ये तुम्ही झोपा काढत होता ग्रामपंचायतीला मिटेला तुम्ही येणार नाही एकंदरीत तुमचा त्यांच्यावर असा आरोपच आहे 100% माझा त्याच्यावर आरोप आहे आणि आम्हाला खालच्या पातळीवर जाऊन मला राजकारण करायची गरज नाही मी कधी तसलं राजकारण केलेलं नाही जर मी खालच्या पातळीवर राजकारण केलं असतं तर ह्यातले काही जणांनी माझ्यावर वारसुद्धा केले होते त्यांना मी डोक्यावर घेऊन नाचलो त्यांना सगळं काय आहे ती मिळवून दिलं त्यांना सगळी सत्ता सगळी दाखवली ग्रामपंचायत काय असते दाखवली पंचायत समिती काय असते दाखवली नेते मंडळीवरची दाखवली त्यावेळी त्यांना वाटलं नाही की बाबा हे माणूस दम देतोय किंवा हे स्वार्थी आहे आणि आत्ताच तुम्हाला कशी स्वप्न पडायला सत्यात कोण नुसतं एक महिला सरपंच दादागिरी करू शकते महिला सरपंच दादागिरी करू शकते का हिने प्रत्येक गोष्टी ग्रामपंचायतीच्या मीटिंगला यायचं नाही आले तर त्या प्रत्येक कामाला विरोध करायचा आणि ते विरोध नको म्हणून मी निवांत बसलो होतो विरोध मी नको राजकारण पण नको म्हणून मी निवांत बसलो होतो परंतु गावामध्ये काय गोष्टीचा सण लोकांना होईना की बाबा हे माणूस पुढं आला पाहिजे त्यानंतर गावातील सगळ्या लोकांनी मला ह्यात इन्व्हॉल्व करून घेतले जर गावात लोकांना वाटत असेल मी भ्रष्टाचार केला आहे मी चुकीचं काही केले तर लोक मला घरी बसवतील आणि मी स्वतः घरी बसायला तयार आहे मला काय मी हवास कुठे काही करत नाही मी झोकूनच दिलंय गावासाठी मी एक सामान्य शेतकऱ्याचा माझ्या बाप घरी काय राजकारण नव्हतं मी स्वतः राजकारणात उतरलो ग्रामपंचायत सदस्यापासून जे तालुक्याच्या सभापतीपर्यंत सगळी मी पदं बघलेली आहेत गावचा विकास कसा करायचा गावातल्या लोकांना कामं कशी द्यायची कार्यकर्त्यांना कसं मोठं करायचं हेच मी केलेलं आहे त्यामुळं भ्रष्टाचार कशाला म्हणायचं हे जरा तुम्ही तपासा तुम्ही चेक करा आणि मला सांगा ना ओके तुम्ही कोणाला तर घ्यायचं एखादं चॅनल कुठलं तर आणायचं स्वतः तुम्हीच फिरायचं गावात आणि सांगायचं हे काम झालं नाही ते काम झालं नाही ते काम झालं नाही अरे मग तुम्ही 5 वर्ष काही झोपा काढल्या काय